मराठी पॅप दुनिया लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आणि आम्ही पाहू आजच्या मुख्य घडामोडी काय आहे. तर आम्ही चलतो आपल्या पोर्टलवर आणि पहिलेच बातमी आम्ही पाहतो की 20 दिवसानंतर राज्यातील पहिला टोल नाका टोल मुक्त होणार आहे. राज्यातील पहिला टोल नाका भिवंडी बायपासवरील खारेगाव नाक्यावर आहे आणि हा टोल संपला असून 20 दिवसानंतर हा टोल मुक्त होणार आहे. 15 वर्षाच्या कार्यकाळात या टोलने सुमारे 490 ते 510 कोटी रुपयांची वसुली केली आहे आणि रस्ता उभारणी आणि 15 वर्षातील देखभाल खर्चासाठी 180 कोटी आणि 83 लाख रुपये होता आणि का आता टोल मुक्त होणार आहे. आणि आता दुसऱ्या बातमीकडे जातोय आम्ही की भरत जाधव जे मराठी सिनेसृष्टीतील खूप फेमस व्यक्ती आहे त्यांचे जे वडील आहे गणपत हरी जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कोल्हापुरात निधन झाले आणि ते मुंबईतून कोल्हापूर आपल्या गावी 8 दिवसाआधीच आले होते आणि तिथे यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले आहे. त्याच्यानंतर आम्ही तिसऱ्या बातमीकडे जर जाऊ तर तिसरी बातमी आहे की हॉटेलमध्ये ग्राहकांकडून जो सर्व्हिस चार्ज घेतला जातो तो आता बंधनकारक राहणार नाहीये. ते आता डिपेंड राहील की ते ग्राहकांना द्यायचंय की नाही कारण इथे सर्व्हिस चार्ज घेणे आतापर्यंत बंधनकारक असणार नाही असं केंद्र सरकारने या नियमाला मंजुरी दिली आहे. आणि आतापर्यंत 5 ते 20% सर्व्हिस चार्ज घेतला जात होता आणि सरकारने आता सर्व्हिस चार्ज मधून ही सूट दिलेली असती तरी ग्राहकांना सर्व्हिस टॅक्स मधून मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाहीये. तर या होत्या आमच्या आजच्या घडामोडी आणि अशाच इतर बातमींसाठी पाहत राहा मराठी.